नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका युट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून डेली बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या साह्यानं उद्या बँक निफ्टीमध्ये अपसाईडला डाऊन साईडला कशा पद्धतीची मुवमेंट होते याची चर्चा जी आहे आपण काय करत असतो मित्रांनो करत असतो. मित्रांनो, आजचं बँक निफ्टीचं जे क्लोजिंग आहे ते अतिशय महत्वाचं आहे. आज बँक निफ्टी जो क्लोज झालाय हा कुठं झालाय, किंवा आज जो बँक निफ्टी क्लोजिंग जे झालंय किंवा कुठल्या पॅटर्न सहित झालंय हे पहिल्यांदा बघू समजून घ्या. कारण का टेक्निकल अनालिसिसचा जर स्टडी केला असेल, टेक्निकल स्टडी केला असेल तुम्ही, तर आजच्या बँक निफ्टीचं जे क्लोजिंग झालंय ते एका बेरिश कॅन्डलच्या फॉर्मेशनमध्ये ऑलमोस्ट काय झालंय बँक निफ्टीचं या ठिकाणी क्लोजिंग झालेलं आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ओके, मग ह्या पार्श्वभूमीवर आपल्याला उद्या जर बँक निफ्टीमध्ये ट्रेड करायचं असेल तर कुठं ट्रेड बनेल, कशा पद्धतीचा ट्रेड बनेल हे आपण काय करतो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजू. मित्रांनो, आज बँक निफ्टी जो ओपन झाला 35,095 ओपन झाला, त्यानंतर बँक निफ्टीन जो हाईक तयार केला होता तो 35,110 तयार केला होता. त्याचबरोबर बँक निफ्टीन जो आज लो तयार केलाय तो 34,410 तयार केलाय. आणि बँक निफ्टीचं जे आजचं क्लोजिंग झालंय ते बँक निफ्टीचं क्लोजिंग कुठं झालेलं आहे आजचं, तर बँक निफ्टी जो क्लोज झालाय मित्रांनो आज तो बँक निफ्टी क्लोज झालाय 34,662 क्लोज झालाय हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मग सॉरी, हा 34,662 बँक निफ्टी काय झालाय या ठिकाणी क्लोज झाला. या पार्श्वभूमीवर जर उद्या आपल्याला बँक निफ्टीमध्ये ट्रेड टाकायचं असेल तर कशा पद्धतीचा ट्रेड बनवू शकतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, तुम्हाला जर आमच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन व्हायचं असेल, प्रीमियम चॅनेलला, तर फ्री ऑफ कॉस्ट मध्ये काय करू शकता, तुम्ही जॉईन होऊ शकता. त्या ठिकाणी तुम्हाला डेली 2 ते 3-4 बँक निफ्टीचे कॉल दिले जातात. OI सपोर्टचा माहिती टाकली जाते, OI मध्ये जे चेंजेस होतात त्याची माहिती टाकली जाते, चार्ट सपोर्ट काय केला जातो तुम्हाला शेअर केला जातो, आणि त्याच्यातून तुम्हाला बरेच बँक निफ्टीच्या ट्रेडिंग संदर्भाचे जे डिसिजन घ्यायचे ते डिसिजन घेण्यासाठी काय होते त्या ठिकाणी मदत होते. आज पण मी ऑलमोस्ट 3 ते 4 कॉल टाकले होते, त्यातला एक ऍक्टिव्ह झाला नव्हता. 2 SL जो आहे तो त्या ठिकाणी हिट झाला होता, म्हणजे ऍक्च्युअली एकच SL हिट झाला होता. एकाचा खूप क्विक, म्हणजे 1 मिनिटामध्ये मी तो कॉल एक्झिट करायला सांगितला होता. आणि शेवटी मित्र काय केला होता, एक ऑप्शन जो आहे तो बाय करायला सांगितलं होतं. त्याच्यामध्ये मित्र ऑलमोस्ट 70 पॉईंटचा मुवमेंट जे आहे ते काय झाली होती आपल्याला त्या ठिकाणी मिळाली होती हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कुठला आपल्याला त्याच्यामध्ये मुवमेंट मिळाली होती ते समजून घ्या. शेवटी मी मार्केट क्लोजिंगच्या वेळेला कॉल दिला होता. कुठला कॉल दिला होता या ठिकाणी, तर बँक निफ्टी 34,500 PE जो आहे तो 280 वरून काय केला होता, बाय करायला सांगितला होता. आणि हा 355 हाय तयार केला होता त्यानं काही मिनिटांमध्ये, 10-15 मिनिटांमध्ये तिथे चांगली मुवमेंट जी आहे ती काय करता आले, कॅच करता आले. त्याच्या अगोदर 2 कॉल ऑलमोस्ट दिले होते दोन्हीच्या दोन्हीमध्ये SL. एकामध्ये 20 पॉईंटचा SL हिट झाला होता आणि एकामध्ये 8 पॉईंटचा SL जो आहे तो काय झाला होता त्या ठिकाणी हिट झाला. ओके, असू द्या, काय अडचण नाही, ते झालं गेलं, विसरून जावं लागेल आपल्याला. कारण पैसा जर बनवायचा असेल तर बिझनेसमध्ये लॉस येणार आहे. आणि मार्केटचं जर मुवमेंट बघितली तर मार्केट हे बऱ्याचपैकी टिपिकल रेंज बॉन्ड मार्केट असल्याने याचं मार्केट होतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय सांगितलं होतं बघा, काल मी सांगितलं होतं की आज जर ट्रेड करायचं असेल तर आपल्याला आज ट्रेड करत असताना बँक निफ्टीमध्ये कालचा लो खूप महत्वाचा आहे म्हणून सांगितलं होतं. काय सांगितलं होतं, कालचा लो खूप महत्वाचा आहे. आणि मित्रांनो, आज बँक निफ्टी जे ट्रेड झाला हा कुठं रोकाला, पहिल्यांदा डॉट कालच्या लो ला आला आणि परत एकदा इथं थोडंफार एरर सहित मार्केटनं काय केलं, डाऊन साईडला क्लोजिंग दिलं, म्हणजे खालच्या साईडला आलं परत अजून वर आलं. म्हणजे कालच्या क्लोज प्राइसला काय केलंय मार्केटनं, आज रेस्पेक्ट दिलाय त्याच्या वरती मार्केटनं क्लोजिंग दिले हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कालच्या लोच्या वरती मार्केटनं क्लोजिंग दिले. मित्रांनो, उद्या जर आपल्याला बँक निफ्टीमध्ये ट्रेड घ्यायचं असेल कॉल साईडला किंवा पुट साईडला, तर कुठं ट्रेड बनतोय मित्रांनो, तुम्ही मार्केटमधून जर पैसा कमवत असेल तर चार्ट तुम्हाला क्लिअरली काही गोष्टी सांगत असतो त्या समजून घेण्याचा प्रयत्न करा. बघा, पाठीमागच्या 3 दिवसाचं जर मार्केटचं बिहेव्हिअर बघितलं तर काय आहे पाठीमागच्या 3 दिवसाचं मार्केटचं बिहेव्हिअर, तर मित्रांनो पाठीमागच्या 3 दिवसामध्ये मार्केटनं काय केलं तर हे समजून घ्या. पहिल्यांदा 3 दिवसापैकी 2 दिवशी मार्केटनं 35,000 वरती ओपनिंग दिलंय, 35,000 वरती 100 पॉईंट बँक निफ्टी गेलाय आणि तिथून रिट्रेसमेंट आलंय. पण मित्रांनो, सर्वात महत्वाचं काय माहितं का, मार्केटनं अजूनपर्यंत परवा दिवशी जी 4% बँक निफ्टीमध्ये मुवमेंट आली होती त्याच्या क्लोज प्राइसच्या खाली क्लोजिंग दिल्यानं, म्हणजे त्याच्या वरती बँक निफ्टी काय अजूनपर्यंत सस्टेन आहे, होल्ड आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे उद्या जर बँक निफ्टीमध्ये आपल्याला ट्रेड टाकायचं असेल, काय म्हणतोय मी, उद्या जर आपल्याला बँक निफ्टीमध्ये ट्रेड टाकायचं असेल तर कुठल्या लेवल महत्वाच्या आहेत हे पहिल्यांदा समजून घ्या. आता बघा, बँक निफ्टीमध्ये सर्वात महत्वाचं काय, तर 35,000 ही लेवल आपल्यासाठी आता खूप महत्वाची बनले. 35,000 सध्या कॉल रायटर जो आहे हा खूप ऍक्टिव्ह आहे आणि त्या ठिकाणी ऑलमोस्ट त्यांना आजचा OI ऍडिशन जे आहे ते 40,000 OI ऍडिशन आहे आणि टोटल अजून सुद्धा 80,000 जास्तीचा ओपन इंटरेस्ट जो आहे किंवा ओपन इंटरेस्ट जो आहे तो त्या स्ट्राईक प्राइसला होल्ड करतोय. त्यामुळे जोपर्यंत बँक निफ्टी 35,000 वरती जात नाही तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये स्ट्रेंथ ज्याला म्हणतो बायर साईडला, ऑप्शन बायरला, ती भेटणं बँक निफ्टीमध्ये
अवघड आहे. मग या सिनारीवरती जर आपल्याला बँक निफ्टीमध्ये उद्या ट्रेड करायचं असेल तर कुठं ट्रेड बनतोय, कशा पद्धतीचा ट्रेड बनतोय हे पहिल्यांदा समजून घ्या. मित्रांनो, उद्या जर बँक निफ्टीमध्ये तुम्हाला ट्रेड करायचं असेल तर ही एक रेंज आहे उद्या बँक निफ्टीची. काय म्हणतोय मी, ही एक बँक निफ्टीची रेंज आहे मित्रांनो. रेंज काय आहे ते पहिल्यांदा समजून घ्या. 34,894 ते 34,754 ही एक रेंज आहे मार्केटची. ह्या रेंजमध्ये आपल्याला एनी हॅव काय जरी झालं तर ट्रेडिंग करायचं नाही उद्या ह्या रेंजमध्ये. काय म्हणतोय मी, ह्या रेंजमध्ये आपल्याला ट्रेडिंग करायचं नाही. कारण काय, ह्या रेंजमध्ये मार्केट तुम्हाला ट्रॅप करण्याचा परिपूर्ण प्रयत्न करणार आहे आणि ह्या रेंजमध्ये प्रीमियम खाण्याचं काम जोरदार केलं जाईल. कारण का, मंथली एक्सपायरी 2 दिवसावर येऊन उभे. या पार्श्वभूमीवर मार्केटमध्ये जी मुवमेंट यायला पाहिजे ती ऑलरेडी लास्ट वीकमध्ये आणि ह्या कालच्या फ्रायडेला आलेली आहे मार्केटमध्ये, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे आता मार्केटमध्ये मुवमेंट मोठी अपेक्षा ठेवणं चुकतंय थोडं एक बॅकग्राऊंडवर जर बघायचं झालं तर. दुसरं मित्रांनो, उद्या जर समजा बँक निफ्टी जर ह्या रेंजच्या 35,000 जर वरती गेला, 35,000 वरती गेल्यानंतर आपल्याला बँक निफ्टीचं पहिलं टार्गेट असेल, म्हणजे साधारणतः 35,060 वरती जर बँक निफ्टी निघाला तर बँक निफ्टी तुम्हाला 35,220 टार्गेट देईल. कितीचं टार्गेट देईल, 35,220. त्याच्या जर वरती बँक निफ्टी निघाला तर 35,480 टार्गेट जे तुम्हाला काय होईल भेटेल अपसाईडला. कारण का, ह्या 35,500 एक मोठा कॉल रायटर उभा आहे. त्यामुळे ह्या दोन कॉल रायटरला मार्केटला पाठीमागे ढकलणं थोडं पॉसिबल वाटत नाही उद्याच्या मार्केटमध्ये, ज्या पद्धतीनं 2 दिवसाचा मार्केटचा सेंटिमेंट तयार झालाय, ज्या पद्धतीचं हायर साईडला सेलिंग प्रेशर आलं ह्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर. त्यासाठी ह्या दोन लेवल उद्यासाठी काय करा लक्षात ठेवा, ह्या लेवलच्या वरती गेलं का बाय करा. 35,060 वरती बाय आहे बँक निफ्टी, 35,220 आणि 35,480 हे बँक निफ्टीचं आपल्याला अपसाईडला टार्गेट भेटेल. आणि ट्रेड करताना उद्या तुम्हाला एटीएम ऑप्शन मध्ये ट्रेड करावं लागेल, त्यावेळेला तुम्हाला एक चांगला प्रीमियम जो आहे तो काय होईल त्या ठिकाणी इझिली भेटेल, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, दुसरं, डाऊन साईडला जर उद्या आपल्याला ट्रेड टाकायचं असेल तर हा ट्रेड कुठं बनतोय डाऊन साईडला? मित्रांनो, उद्या जर बँक निफ्टी 34,600 खाली निघाला, काय म्हणतोय मी, 34,600 खाली आणि आजचा जो लो आहे 34,415 ही रेंज उद्या डाऊन साईडला मार्केट जाताना खूप महत्वाचा आहे. समजा उद्या मार्केट डायरेक्ट ह्या रेंजमध्ये गॅपडाऊन ओपन झालं, गॅपडाऊन ओपन होऊन जर मार्केटनं 34,415 खाली जोपर्यंत क्लोज देत नाही तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये शॉर्ट पोझिशन बनवू नका. काय जरी झालं मग तिथं जर मार्केट त्याच्या खाली क्लोज झालं, 34,415 खाली जर क्लोज झालं तर तुम्हाला डेफिनेटली बँक निफ्टी 33,952 पर्यंत येताना दिसू येईल. आणि 33,952 ही जर रेंज ब्रेक केली मार्केटनं तर बँक निफ्टी त्यानंतर तुम्हाला 33,564 पर्यंत येताना दिसून येईल, हे पहिल्यांदा लक्षात. मित्रांनो, मी तुम्ही तुम्हाला ह्या ज्या लेवल सांगतोय, ह्या ज्या काही गोष्टी मी शेअर करतोय ह्या व्हिडिओच्या माध्यमातून, ह्या सगळ्या टेक्निकल अनालिसिसच्या आधारावर, ह्याच्यामध्ये जे ग्लोबल इश्यू आहेत, ग्लोबल सेंटिमेंट आहेत, ह्याच्यामध्ये इन्क्लूड केले जाऊ शकत नाहीत. त्याचबरोबर सर्वात महत्वाचं, उद्या मार्केटचा सपोर्ट आणि रेजिस्टन्स कुठं असेल, हा टेक्निकल सपोर्ट रेजिस्टन्स मी सांगितला तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी टार्गेट सांगितलं. पण ज्यावेळेला एंड ऑफ द डे रात्री 6 नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा डेटा येईल, ह्याचा डेरिव्हेटिव्हचा, डेरिव्हेटिव्ह मध्ये FI फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरच्या काय पोझिशन आहेत, त्यावेळेला ह्याच्यामध्ये काही चेंजेस जे आहेत ते काय होतात, नॉमिनल होतात. त्यानुसार मार्केट गॅप अप आणि गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर तुम्हाला तिथं तुमची स्ट्रॅटेजी जी आहे ती काही प्रमाणात चेंज करता आली. आणि बँक निफ्टीमध्ये काम करत असताना नेहमी तुम्ही दोन व्ह्यू घेऊन मार्केटमध्ये काम करा, एक व्ह्यू घेऊन कधीही मार्केटमध्ये काम करू नका. दोन्ही साईडला पोझिशन ओपन ठेवा तुमची. बाबा, कॉल साईडला मार्केट ह्या 35,000 वर जात असेल तर मी बुलिश असेल, खाली डाऊन साईडला मार्केट जर 34,400 खाली असेल तर बेरिश असेल. आणि ही जी मधली रेंज आहे 4-500 पॉईंटची, ही तुम्हाला एक चांगलं प्रॉफिट ज्याला म्हणतो किंवा डबल कॅपिटल करायला जी संधी मिळते किंवा 80-90-100 पॉईंटची ज्याला मुवमेंट म्हणतो ती ह्या रेंजमध्ये भेटत नाही. कारण आजचं मार्केट जर बघितलं तर बऱ्यापैकी मार्केट काय होतं, रेंज बॉन्ड मार्केट असल्याने होतं, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. एक दोन ठिकाणी ही एक रेंज होती, ही रेंज बघा दिवसभर ब्रेक झाली नाही, रेंज ब्रेक झाली थोडीफार काय झाली, ही रेंज मार्केटची ब्रेक झाली, त्यानंतर मार्केट ऍज इट इज काय करते, ह्या रेंजमध्ये ट्रेड करते. तुम्हाला जर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मित्रांनो, अजून एक तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे, तुम्ही जर ह्या मी दिलेल्या कॉलवरती ही व्हिडिओ बघून जर काय ट्रेड करत असाल तर एक डिस्क्लेमर आहे, एनी हाव काय जरी झालं तर तुमचं 20% जास्तीचं कॅपिटल एका ट्रेडमध्ये किंवा एका दिवसामध्ये ट्रेडिंगसाठी युज करू नका. रिस्क मॅनेजमेंट खूप महत्वाचं असतं डेरिव्हेटिव्ह मध्ये काम करताना. धन्यवाद, थँक्यू.